पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी मॉनिटरी आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर पहा आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड या ठिकाणी त्यांच्यामार्फत भरती होत आहे जिल्हा परिषद बीड अंतर्गत पंधरा वित्त आयोगाअंतर्गत दोन हजार बावीस ते वीस पंचवीस सव्वीस या कालावधीकरिता बीड जिल्ह्याअंतर्गत नगर परिषद नगरपंचायत स्तरावर नव्याने प्रक्रिया जी आहे ती केली जाते जे आरोग्यवर्धिनी केंद्र आहेत नव्याने राबवण्यात आलेली आहेत त्यातील दोन संवर्गासाठी रिक्त पदांची भरती केली जाते आहे चोवीस पाचपासून अर्ज सुरू झालेले तीन सहा दोन हजार बावीसपर्यंत अर्ज तुम्हाला जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी अर्ज तुम्हाला पाठवायचे नाही आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे तर येथे तुम्हाला सादर करायचे आहेत स्वतः व्यक्तिशः अर्ज तर बघा पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तर आता काय आहे सर्व डिटेल आपण या ठिकाणी बघूयात साथ तर पहा पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस एम बी बी एस या पदासाठी साठ हजार पर मंथ तुम्हाला पेमेंट असेल ज्याच्यामध्ये अठ्ठावीस टोटल पदं भरली जात आहेत तर पहा अंग अंबजोगवाई आष्टी बीड धारूर गेवराई माजलगाव केच परळी पाटोदा शिरूर वाडवणी या नियुक्तीचे ठिकाण तुमचे असेल नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेमध्ये तर सत्तर वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे एम बी बी एस झालेले विद्यार्थी अप्लाय करू शकतील या ठिकाणी पूर्ण वेळ वैद्यकीय वे अधिकारी म्हणून काम करायला संधी असणार आहे त्यानंतर पुढचं पद असणार आहे एम पी डब्ल्यू पुरुष एम पी डब्ल्यू पुरुषमध्ये यांनी ट्वेल्थ पास इन सायन्स मागितलेला आहे त्याचबरोबर पेरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचा झालेला असेल तर हे जे आहे बघा ट्वेल्थ पास प्लस हा बेसिक कोर्स झालेला असेल तर अप्लाय करू शकता किंवा फक्त तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जरी झालेला असेल ना तरी अप्लाय करू शकता यांनी ऑर लिहिलेलं आहे या ठिकाणी ऑवर लिहिलेलं आहे किंवा याचा अर्थ या ठिकाणी पर्याय दिलेले त्यांनी किंवा म्हटलेला आहे तर अशा पद्धतीने ह्याच्या ज्या जागा आहेत टोटल अठ्ठावीस जागा आहेत खोल्यासाठी अडतीस वर्ष ओ आहे आणि राखीवसाठी त्रेचाळीस वर्ष अठरा हजार पर मंथ पेमेंट एम पी डब्ल्यू या पदासाठी तुम्हाला दिला जाईल तर याच्यामध्ये पहा महत्त्वाचं म्हणजे सर्व कॅटेगरीनुसार जागा तुम्हाला भेटतील आणि सेम त्याच ठिकाणी सर्वांचं जॉब लोकेशन देखील असणार आहे बीड जिल्ह्यामध्ये याच्या आठ तुम्हाला एक डी काढायचा आहे जो की तुम्हाला अर्ज सोबत द्यायचा असणार आहे ती फीज म्हणून त्यांनी या ठिकाणी मागितलेली आहे राखीव प्रयोगासाठी शंभर रुपये असणार खुल्या एकशे पन्नास रुपये डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड आणि हेल्थ वेलफेअर फॅमिली वेलफेअर सोसायटी बीड यांच्या नावाने तुम्हाला डीडी जो असणार आहे तो काढायचा आहे तर हे सर्व पदं जे आहेत ती कंत्राटी पद्धतीने म्हणजे अकरा अकरा माहितीच जे कॉन्ट्रॅक्ट असतं एन एच्या अंतर्गत भरलेल्या जात आहेत सर्व माहिती तुम्हाला पीडीएफ फाईलमध्ये देण्यात आलेली आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती देत आहे तर पहा या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं देखील आहे अकरा महिने करता राहील व त्यानंतर राज्यस्तरावरनं प्राप्त सूचनानंतर पुनर्नियुक्ती देखील तुम्हाला देण्यात येणार आहे त्यासाठी काळजी करून करू नका नक्की या ठिकाणी अप्लाय करा अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमची एक्झाम होत नाही तर थेट तुमची इंटरव्ह्यूद्वारे मुलाखतीद्वारे आणि शेवटच्या वर्षाच्या मार्क्सनुसार अनुभवानुसार शैक्षणिक अहर्तेनुसार तुमची जी आहे ती निवड या ठिकाणी केली जाते व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद